डब्यासाठी म्हणा किंवा सुट्टीच्या दिवशी तुम्हाला जर पोटभर नाश्ता तयार करायचा असेल तर एक वाटी पोह्यांपासून आपण हा पदार्थ तयार केलेला आहे। लहान्यांपासून मोठ्यांना सुद्धा अगदी हा नाश्ता मनापासून नक्कीच आवडेल। चला तर मग रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। यूट्यूबला हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका। येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा। फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा। सर्वप्रथम नाश्त्यासाठी काय साहित्य आहे चला तर मग बघूया। अर्धी वाटी बेसन पीठ, एक वाटी पोहे, पाव वाटी बारीक रवा, अद्रक लसूण हिरवी मिरची चवीनुसार, एक चमचा साखर, 20 ग्रॅम इनो किंवा 1.5 चमचा सोडा आणि दही। तुमच्याकडे जर अर्धी वाटी दही नसेल तर 1 लिंबाचा रस वापरावा। हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्याला वाटून घ्यायचे आहे आणि त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर आपण दहीसुद्धा वापरलेलं आहे, तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही बॅटर तयार झाल्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळावं। बॅटर आपल्याला पातळ तयार करून घ्यायचं आहे, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घ्यायचं। जास्त पाणी टाकलं तर बॅटर बाहेर येऊ शकतं। बॅटर वाटून घेतल्यानंतर आपण पाणी टाकून बॅटरची कन्सिस्टन्सी मेंटेन करूया। बघा, अशा प्रकारे छान असं बॅटर तयार झालेलं आहे। बॅटर अगदी प्लेन वाटून घ्यायचं। ढोकळा स्टीमरमध्ये किंवा एखाद्या कढईमध्ये आपण बॅटर स्टीम करून घेणार आहे। बॅटरमध्ये 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग, इनो किंवा सोडा चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी टाकून पुन्हा बॅटर थोडं पातळ करून वाटून घ्यायचं आहे। पाणी टाकून घेताना अगदी पाणी थोडं थोडं करून टाकावं। बॅटर पातळ नको आणि अगदी घट्टही नको। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। बॅटरमध्ये अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। मिक्सरच्या भांड्याला सर्व साहित्य एकजीव करून घेण्यासाठी आपण एक वेळेस फिरवून घेतलेलं आहे। ढोकळा स्टीमरमध्ये ताटाला किंवा एखाद्या प्लेन ताटाला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये बॅटर काढून घ्यायचं। काढून घेतलेलं बॅटर आपण स्टीम करणार आहे। बघा, अशा प्रकारे छान असं नाश्त्यासाठी बॅटर तयार केलेलं आहे आणि इथे मी कढईचा वापर केलेला आहे। तयार बॅटरवरती तुम्हाला आवडत असेल तर थोडं तिखट स्प्रेड करावं किंवा तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात। 15 ते 20 मिनिट छान अशी स्टीम देऊन घ्यायची। बघा, अशा प्रकारे छान असा एक वाटी पोह्यांपासून नाश्ता तयार झालेला आहे। तयार केलेल्या प्लेटवर आपण फोडणी टाकून घेऊया। फोडणीसाठी जिरं, मोहरी, हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता मी वापरलेला आहे। तयार केलेल्या प्लेटवरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गरम गरम फोडणी स्प्रेड करून घ्या। तयार ढोकळा तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकतात। अशा प्रकारे कमी वेळात झटपट असा मुलांच्या डब्यासाठी ढोकळा तयार आहे। हा पदार्थ आपण पोह्यांपासून तयार केलेला आहे, त्यामुळे तुम्ही या पदार्थाला पोह्यांचा ढोकळासुद्धा म्हणू शकतात। सकाळची वेळ घाईची असते, त्यामुळे मुलांच्या डब्यासाठी तुम्हाला जर अशा प्रकारे पोह्यांचा ढोकळा द्यायचा असेल तर बॅटर तुम्ही रात्री तयार करून ठेवा आणि ढोकळ्यासाठी इनो टाकून घेताना किंवा सोडा वापरलेला असेल तर तो ज्या वेळेस आपण बॅटर स्टीम करणार आहे त्याच्या 5 मिनिट अगोदर मिक्स करून घ्यायचा। चला तर मग, रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। अशाच प्रकारच्या साध्या, सोप्या आणि सहजरित्या कोणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सबस्क्राईब करा।